आज आपण नाणी व नोटा या घटकावर काही उदाहरणे पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आपण पाहणार आहोत 50 रुपयाच्या एका बंडला 8,67,145 पासून 8,67,200 या क्रमांकापर्यंत नोटा आहे तर त्या बंडला किती रक्कम आहे. हे स्कॉलरशिपचं उदाहरण आहे आणि हे उदाहरण सोडवताना आपल्याला बघा टेक्निक वापरायचं आहे. आता इथे आपण हे क्रमांक आहे इथं संख्या आपल्याला ओळखायची गरज नाही संख्या ओळखायची गरज नाही पण इथं कॉमन अंक आपण पाहायचे हे कॉमन अंक आहे म्हणून आपल्याला 185 आणि 200 हे दोन क्रमांक मिळतात. आणि यातल्या यामधील नोटा इथे आपल्याला एक शब्द असतो पासून या शब्दावर लक्ष द्यायचं आहे. पासून जर असेल तर आपल्याला हा क्रमांक काउंटिंग मध्ये मोजताना घ्यायचा आहे म्हणून आपण काय करायचं आहे हा क्रमांक येण्यासाठी या 200 या क्रमांकामधून हा क्रमांक वजा करायचा परंतु याच्या वरची संख्या घ्यायची आहे म्हणजे 200 वजा 184 म्हणजे आपलं उत्तर बरोबर येईल. हा एक क्रमांक त्याच्यामध्ये येईल याचं उत्तर येणार आहे 16. यात आपण वेळ लागणार नाही याचं उत्तर येणार आहे 16 म्हणून आपल्या नोटा आहेत 16. किती नोट आहे 16 आणि 16 नोटांची रक्कम 50 रुपया प्रमाणे करायची म्हणजे 16 × 50 बरोबर आपलं उत्तर येणार आहे 800. आणि अशा प्रकारे पर्यायामध्ये हे उत्तर असणार आहे म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक या उत्तराचा द्यावा लागेल. धन्यवाद. दुसरे रोशनकडे 50 रुपयाचा काही नोटा व 5 रुपयाच्या 26 नोटा आहे. जर त्याच्याकडे 780 रुपये असतील तर त्याच्याकडे 50 रुपयाच्या किती नोटा असतील. असं उदाहरण आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय दिलेलं आहे इथे बघा 50 रुपयाच्या काही नोटा म्हणजे ते आपल्याला काढायचे आहे आणि इथे 5 रुपयाच्या 26 नोटा दिलेल्या आहे म्हणजे आपल्याला आपल्याला हे दिलेलं आहे. प्रथम आपण त्याचं उत्तर काढून घेऊया. 5 रुपयाच्या 26 नोटा म्हणजे किती रक्कम असेल. आलेली रक्कम या रक्कमेतून वजा केल्यानंतर 50 रुपयाची रक्कम आपल्याला मिळणार आहे बघा. म्हणून 26 × 5 म्हणजे 130 आहे. हे 36 रुपये आहे म्हणजे 5 रुपयाच्या 26 नोटा घेतल्या तर 130 रुपये येतात. आणि मग आता आपण काय करू या एकूण रुपयामधून हे 130 रुपये आपण वजा करूया. 780 वजा 130 आपले शिल्लक राहिले 650 रुपये म्हणजे 650 रुपये हे आलेले आहेत. हे 50 रुपयाचा नोट आहे म्हणून आता आपण 50 रुपयाचा किती नोटा काढायचा आहे त्यासाठी आपण 650 × 50 करूया म्हणजे 50 रुपयाचा एकूण नोटा आपल्याला मिळणार आहे. इथे बघा मग आपण हा भागाकार केल्यानंतर हा 0 असो 0 जातो 5 × 5 आणि 5 × 3 = 15 आपलं उत्तर येते 13. अशा प्रकारे आपण अशी उदाहरणं सहजरित्या सोडवू शकतो. आपलं उत्तर आले 13. इथे पर्यायात उत्तर दिले आहे 17 13 20 10 म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. तिसरं उदाहरण पाहणार आहोत 100 रुपयाच्या 20 नोटांच्या बदल्यात 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील. उदाहरण अतिशय सोपं वाटतं तर स्कॉलरशिप मध्ये आपल्या उदाहरणात बऱ्याचशा चुका होता. उदाहरण सोडवताना आपण सुरुवात बघा जे दिलेलं आहे ते बघा 100 रुपयाच्या 20 नोटांच्या बदल्यात म्हणजे 100 रुपयाच्या 20 नोटा आपल्याला दिले म्हणजे आपण ते किती होतात बघूया. 100 रुपयाच्या 20 नोटा म्हणजे 100 × 20 बरोबर 2000 रुपये कारण आपल्याला हा गुणाकार माहिती 1 2 3 0 ठेवले देयक बेयक केलं हा गुणाकार आपल्याला येतो आणि या 2000 रुपये आलेले आहेत 100 रुपयाच्या 20 नोटा घेतल्यानंतर. मग आता याच्या 10 च्या नोटा करताना आपण काय करतो या 2000 ला 10 ने भागतो 2000 / 10 म्हणजे आपल्या नोटा बरोबर मिळणार आहे. हा 0 गेला हा 0 गेला आपलं उत्तर आलेलं आहे 200. अगदी सहज उत्तर निघतं जर आपण सरळ मेथडने गेलो
सोप्या व्यवस्थांचा जर गेलं तर सहज उत्तर निघतं. म्हणून आपलं उत्तर आहे 200. इथं पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3.